आंबेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना पूर्व दुष्काळाच्या झळा बसू लागल्याने शेतकऱ्यांनी पुढील 3 ते 4 महिने पुरेल एवढा चारा तयार करून ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पुणे ग्रामीण परिसरातील लोणी, धामणी, शिरदाळे, पहाडदरा, वडगाव, पीर, मांदलवाडी, खडकवाडी अशा अनेक गावांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. मागील 1.5 महिन्यापूर्वी शेतकऱ्यांनी चारा डेपोची मागणी केली होती, परंतु योग्य प्रतिसाद न मिळाल्याने शेतकरी वर्ग मिळेल त्या ठिकाणाहून ओला चारा आणून मुरघास म्हणून आपल्या जनावरांसाठी ओला चारा बनवून ठेवत आहेत. आमच्या इथे जनावरांना खाण्यासाठी खायला नाही आहे उन्हा दुष्काळ पडल्यामुळं, त्यामुळं आम्ही विकत मका वगैरे घेऊन वाढ घेऊन मुरगा कुट्टी करून पहिल्यांदा त्याच्या मुरघासाच्या बॅगा भरून ठेवल्यात. ती एक बॅग 1000 ते 1200 किलो भरती आहे. त्या बॅगा आत्तापर्यंत खायला पुरते, त्यामुळे पुढील काळासाठी एक फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून पर्यंत पुरण्यासाठी या मुरघासच्या बॅगा भरून त्या जनावरांना खाण्यासाठी ठेवलेल्या आहेत. ज्यावेळेला चारा कमी पडेल त्यासाठी आम्ही मुरघास बनवून ठेवलेला आहे. मुरघास साधारणतः मी 12-13 बॅगा भरलेल्या आहे स्वतःच्या. तो साधारणतः चारा आम्ही नारंगावरून खरेदी केलेला आहे. इथं एका ट्रॅक्टरमध्ये 2 बॅगा भरू शकतात. 2 बॅगेचं वजन साधारणतः 2300 किलो, एका बॅगेचं वजन साधारणतः 1200 किलोपर्यंत असतं. नंतर तो